सुजय विखे. सुजय विखे का बर? काम चांगलं आहे जनतेसाठी, जे गोरगरिबांना. सुजय विखे जातात. सुजय विखेंचे आमच्या गावामध्ये चांगले कामं झाले. तर जे आमचे गावातला रोड नव्हता, भरपूर दिवसापासून रोड नव्हता, 10 वर्षापासून ते रोड झाला आहे. तर रोडची मंजुरी झाली, कामं झाली. मागच्या काळामध्ये सुजय विखे 5 वर्ष होते, काही कामं काही काय केलं त्यांनी? ते फक्त ज्यांच्याला दिशा बोलली त्यांची, आम्ही हे करू ते करू, काय केलं त्यांनी? आजपर्यंत काही केलेलं नाही. त्यांना एक वेळेस आम्ही दवाखान्याचं पत्र घेऊन गेलो, ते म्हणले मला मतदान नका करू. मी काय वाटायला बसलो का? थेट बोलले तुम्हाला? मिरीमध्ये बोलले होते, त्यांना विचारून पाहू. सुजय विखेने हा गाव तर सोडा, परंतु इकडचं दक्षिणमध्ये कुठल्याच गावाचा असा विकास केलेला नाही, कुठल्याच गावात अशा विधायक कार्य केलेलं नाहीत, असं कुठलंच कार्य त्यांनी सुजय विखेने केलेलं नाही. आमच्या गावाला आत्ता रोड मंजूर केला, परंतु एकदम हत्ती गेला आणि शेफ्टी कुठला, शेवटच्या क्षणी त्याचा रोड मंजूर करून उपयोग काय? याच्या पाठीमागात जर आले असते तर गावचा विकास झाला असता. आमच्या सरपंचांनी सांगितलं, आम्ही पत्र घेऊन गेलो होतो, परंतु दुर्दैवाने सुजय विखेने त्याला इग्नोर केलेला आहे. सुजय विखेसारखा माणूस, सुशिक्षित माणूस जर असं जर करत असेल तर लोकशाही संपुष्ट येण्याचे हे मार्ग आहे. सुजय विखेला आपण निवडून देऊन लोकशाही या काही अर्थाने संपुष्ट आणण्याचा एक पाऊल उचलतो. पाथर्डी तालुक्यामध्ये आहे लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे, तिरंगी लढत होणार आहे. निंबादैत्य या गावामध्ये मी सध्या आहे आणि लोकसभा उमेदवारी कशा प्रकारची निवडणूक असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तिरंगी लढत होणार आहे. आतापर्यंत सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत होती, आता दिलीप खेडकर हे जे आहेत, प्रकाश शेंडगे यांच्या नव्या पक्षाची उमेदवारी जी आहे ते दिलीप खेडकरांना मिळाली. ओबीसी बहुजन पक्षाची उमेदवारी दिलीप खेडकरांना मिळाली, त्यामुळे आता तिरंगी लढत होणार आहे. नागरिक माझ्यासोबत आहेत, काय त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. तुमचं मराठी महाराजमध्ये स्वागत आहे. तिरंगी लढत होणार आहे, दिलीप खेडकरसुद्धा असणार आहेत, सुजय विखे असणार आहेत. काय तुम्हाला भविष्यातली भूमिका आहे किंवा मग कोणाला तुम्ही खासदार म्हणून पाहू इच्छित आहे दोघा तिघांपैकी? सुजय विखे. सुजय विखे का बर? काम चांगलं आहे जनतेसाठी, जे गोरगरिबांना त्यांचं वेळात घाटामध्ये दवाखाना आहे त्याच्यानंतर चांगलं त्यांचं काम आहे त्याच्यामुळं. आणि आमच्या गावामध्ये जे काही प्रधानमंत्री योजनेतून काही रस्ते झाले, अनेक कामं झाले, त्यामुळे सुजय विखे. सुजय तुम्ही कोणाला मग खासदार म्हणून पाहू इच्छित आहे? 3 उमेदवार आहे, तिरंगी लढत होणार आहे, कोणाला पाहू इच्छित आहे तुम्ही? सुजय विखे जातात. सुजय विखेंचे आमच्या गावामध्ये चांगले कामं झाले. तर जे आमचे गावातला रोड नव्हता, भरपूर दिवसापासून रोड नव्हता, 10 वर्षापासून ते रोड झाला आहे. तर रोडची मंजुरी झाली, कामं झाली, विकास कामं भरपूर झाली त्यांचे. त्यामुळे हा नगर दक्षिण मतदारसंघ जो आहे तो हा ओबीसी बहुल आहे. महाविकास किंवा मग महायुतीकडून कुठला तरी ओबीसीचा उमेदवार द्यावा अशी ओबीसी लोकांची भावना आहे आणि त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद या ठिकाणी लागू शकतो आणि ओबीसींचा उमेदवार या ठिकाणी निवडू शकतो अशी त्यांची भावना आहे किंवा मग त्यांची चर्चा आहे? त्यांची चर्चा तर लोक काय पण करतात, चर्चा त्यांची ज्याची त्याचं. आता जो आपल्या आपल्या पक्षाची चर्चा करणार आहे, ज्या टायमाला फायनल रिझल्ट आपापला रिझल्ट येईल सगळ्यांसमोर, सगळ्यांच्या समोर होईल. सुजय विखेला सहकार्य करणार? हा, मी सुजय विखेला सर. तुम्ही कोणाला खासदार म्हणून पाहू इच्छिता? लंके. निलेश लंके. निलेश लंके एक सर्वसाधारण माणूस आहे, जनतेची सेवा करतो आणि त्याच्यामुळे आम्ही त्यालाच आमच्या गावातून कमीत कमी 90% मतदान लंकेलाच होणार आहे. मागच्या काळामध्ये सुजय विखे 5 वर्ष होते, काही काम काही काय केलं त्यांनी? ते फक्त ज्यांच्याला दिशा बोलली त्यांची, आम्ही हे करू ते करू, काय केलं त्यांनी? आजपर्यंत काही केलेलं नाही. त्यांना एक वेळेस आम्ही दवाखान्याचं पत्र घेऊन गेलो होतो, ते म्हणले मला मतदान नका करू. मी काय वाटायला बसलो का? थेट बोलले तुम्हाला? मिरीमध्ये बोलले होते, त्यांना विचारून पाहू. त्यांच्या तुम्हाला संपर्क करता आला. म्हणजे आता निलेश लंके. निलेश लंके तिसरा उमेदवार या ठिकाणी ओबीसी. त्यांचं आम्हाला काही देणं देणं नाही, आम्हाला जातीवादी राजकारण नाही करायचं, माणूस कोण चांगला हे पाहायचं आम्हाला. निलेश लंकेश. निलेश लंकेश किती मतांनी? कमीत कमी 90% मतदान निलेश लंकेला नांदूरमधून होईल द्यायचं. नांदूरमधून लीड किती राहील? लीड 2 लाखाचं. 2 लाखांनी विजय? 100%. कोण खासदार म्हणून पाहू इच्छिता तुम्ही? आता मी सध्या काही कोणाचं म्हणजे हे करू शकत नाही, परंतु सगळ्या सर्वसाधारण बघता तर ते जे उमेदवार उभे आहेत हे सगळ्यात चांगल्या प्रतीचे आहेत. परंतु मी ते तुम्ही मतदान कोणाला किंवा मग तुम्हाला कोण पसंत आहे आता कोणाला करू शकत नाही सध्या, कुठे ठेवायचे बाबा? कोणाला खासदार म्हणून पाहू इच्छिता तुम्ही? मतदान कोणाला करणार आहे तुम्ही? चांगला उमेदवार तुमच्या? सुजय. सुजय विखे का बरं? मला भरपूर सामान दिलं त्यांनी एक वेळ. बरोबर 5 वर्षात मागच्या वेळेस कसं काम आहे ते काम करू नये ना करू काय कारण जाणं देणं नाही आपलं. लोकप्रतिनिधीकडून तुमच्या कामाच्या अपेक्षा असतात असं मग आता त्याला दिलं नाही पण ती होत नाही त्यांच्या काम. आता
होत नाही तरी त्यांनाच खासदार करणार. हा खासदार मिळत सामान देतो मला माणूस तुमच्या आवडीचा म्हणून. हा आवडीचा माणूस. कोणाला खासदार म्हणून पाहू? आम्ही विखे पाटील. का बरं का विषय? तर आम्ही त्यांच्या वडिलापासून त्यांच्या सारले आणि इथले गावकरी. इथले गावकरी आणि किती घासून झाले तर 50 ते 75 हजार विखे पाटील येतील ओव्हरऑल. असं तुमच्या इथले गावकरी म्हणतात 90% आमचं मतदान 2 लाखांचे लिडीन म्हणते. हो दे ना त्याला काय होतं पण तुम्ही पहा सरासरी 75 ते 1 लाखाच्या पुढे विखे पाटील ऑल ओव्हर येते. 5 वर्षात कसं काम आहे त्यांचं? काम पर्टिक्युलर काम सांगते. काम चांगलं आता आमच्याकडं रोड दिला हे दिलं ते तसे. हा पण एकंदरीत तुम्ही किती काय म्हणता ग्रामीण भागात थोडं आहे थोडंफार पण कडे निम्मं निम्मं होऊ शकतं. हा गट तिकडे गेला तो गट इकडे येतो. तिसरा पर्याय उभा राहतो ओबीसींचा. तिसरा पर्याय मतदारसंघ काय पर्याय नाही पडणार त्यांचं काय नाही. ते शेवटच्या वेळेस कसं होतील वातावरण आणि सर्वसामान्य जे लोक असतात ते विचार करतात आणि त्यांचं काही एवढा फरक पडला नाही असं माझं वैयक्तिक मत. कोण खासदार म्हणून पाहू इच्छितो? तसं जर पाहिलं तर विद्यमान खासदार सध्या सुजयजी विखे साहेब आहेत. परंतु आय थिंक सुजय विखेने हा गाव तर सोडा परंतु इकडचं दक्षिणमध्ये कुठल्याच गावाचा असा विकास केलेला नाही. कुठल्याच गावात अशा विधायक कार्य केलेलं नाहीत. असं कुठलंच कार्य त्यांनी सुजय विखेने केलेलं नाही. आमच्या गावाला आता रोड मंजूर केला परंतु एकदम हत्ती गेला आणि शेफ्टी कुठला शेवटच्या क्षणी त्याचा रोड मंजूर करून उपयोग काय याच्या पाठीमागात जर आले असते तर गावचा विकास झाला असता. आमच्या सरपंचांनी सांगितलं आम्ही पत्र घेऊन गेलो होतो परंतु दुर्दैवाने सुजय विखेने त्याला इग्नोर केलेला आहे. सुजय विखेसारखा माणूस सुशिक्षित माणूस जर असा जर करत असेल तर लोकशाही संपुष्ट येण्याचे हे मार्ग आहे. सुजय विखेला आपण निवडून देऊन लोकशाही या काय अर्थाने संपुष्ट आणण्याचा एक पाऊल उचलतो. बाजूलाच उभा राहणारे मतदार आहे तुमचे सहकारी गावकरी आहेत असू द्या काही अडचण नाही. परंतु दुसऱ्या बाजूने लंकेसाहेबचं बी आम्हाला थोडंसं शंका वाटते कारण लंकेसाहेब आता विद्यमान आमदार आहेत परंतु विकास करतील नाही करतील हे सांगता येत नाही. सध्या जो काही लोकशाहीला वाचवणारा व्यक्ती असेल जो गावांचा विकास करणारा व्यक्ती असेल असा उमेदवार निवडून द्यायला आम्हाला काही वाटत नाही. जे विके नाही तर निलेश लंके लोकशाही वाचवतील किंवा त्यांना निवडून देणार तुम्ही? तसं जर बघितलं तर निलेश लंकेमध्ये ते काही गट्स आहेत ते लोकशाहीसारखे आहेत. कारण निलेश लंके हा गोरगरिबाचा सामान्य माणसा सामान्य कुटुंबातून आलेला एक तगडा उमेदवार आहे तरुण उमेदवार आहे. परंतु त्याच्या बदली सुजय विखे हा फक्त ढेंगेबाजी करणे किंवा दिखावेबाजी करणे भापकाबाजी करणे. फॉर एक्झाम्पल आत्ताच त्यांनी त्यांच्यावर कमेंट केली होती मी जे इंग्लिशमध्ये बोलून ते लंकेसाहेबांनी इंग्लिशमध्ये बोलू नका. विधानसभेत असो किंवा संसदेत प्रश्न मांडणारे असो शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे प्रश्न मांडताना तुम्हाला इंग्लिश यायला पाहिजे हा तिथे हे फॉर्म्युला नाही आहे. तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न गोरगरिबांचे प्रश्न किती प्रभावीपणे तुम्ही त्या संसद भवनेत किंवा विधानसभेत मांडतात याला खूप महत्त्व असतं. म्हणून आय थिंक सुजय विखे सुजय विखेंकडून ज्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर निलेश लंकेंकडून होतील तुम्हाला असं वाटतं? निलेश लंकेला एक चान्स द्यायला काहीच अडचण नाही. याच्या अगोदर दिलीपजी गांधी होते. दिलीपजी गांधी असेच थोडेसे वयस्कर झाले म्हणून आपण सुजयजी विखेला चान्स दिला परंतु सुजय विखेंनी आमच्या कुठंच असं विश्वासाला सार्थ असा हे दिलेलं नाही. मग एक लंकेसाहेबाला चान्स दिल्याने काय फरक पडेल? लंकेसाहेबाला एक चान्स देऊन बघू. बदल हवाय तुम्हाला? बदल नक्कीच व्हायला पाहिजे. जिथे आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे जिथे बदल नाही तिथं 100% काय होतं की हुकुमशाहीकडे चाललं जातं. आज तुम्ही बघताय देशामध्ये राजकारण काय 100 कायद्याचं रूपांतर 4 कायद्यात केलंय मोदींनी. आणि पुन्हा एकदा आपण जर सुजयजी विखेला निवडून देऊन मोदीला जर परत आपण सत्तेवर आणतो तर आपल्या देशाचं नुकसान आहे. आज बघितलं तर मोदींचं प्रचंड भरमसाठ भ्रष्टाचार आहे. 400 पार म्हणतात तरी 400 पार म्हणतात तरी 400 पार याच्यामुळे म्हणतात त्यांच्या सभेला अत्यल्प प्रतिसाद असतो. पण दुर्दैवाने ईव्हीएम त्यांच्या ताब्यात असल्यामुळे ते 400 पार मे बी करू शकतात असं ते करू शकतात. लोकशाही जर करत असेल त्यांना जड जाणार आहे परंतु ईव्हीएम नी करत असेल तर 100% करू शकतात. ईव्हीएम जर हटवलं तर मोदी साहेबांना आपल्याला खाली आणायला काही अडचण. निलेश लंके खासदार? निलेश लंके खासदार व्हायला काहीच अडचण नाही व्हायला पाहिजे. आणि सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहे. मोदीला प्रचंड 1000 इथला जरी झाला तर 400 मधून 1 मायनस होणार आहे. मोदी खाली येतील काहीच अडचण नाही. कोण खासदार पाहिजे तुम्हाला? निलेश लंके. का बरं? 5 वर्षापूर्वी माननीय सुजय विखे गावात आले होते आणि त्यांनी 5 वर्षापूर्वी बंदराचे नारळ फोडून इथले ते बंदराचे नारळ फोडून गेले तर परत ते काही गावाला आले नाही. आणि सुजय विखे असा मोठा माणूस आहे त्याला फक्त मताची गरज आहे त्याला समाजाची गरज नाही. ते निवडून गेला त्याचं काम भागलं. मतदान कसे करतात लोक? मग कसं मतदान करतात म्हणजे काय झालं? आता ते पहिलं दिलीप गांधी होते. दिलीप गांधी थोड्या लोकांना बदल करता आला. तरुण चढादार उमेदवार आहे काहीतरी प्रगती करीन पण प्रगतीच्या नावाने शून्य फक्त मोठ्यापण आहे. तसं निलेश लंकेचे माणूस आहे. सामान्य माणसाने जर रात्री फोन केला ना 12 वाजता तर 12 वाजता फोन उचलतो. आम्ही आमच्या मतदारसंघात नसताना आम्ही याच्या आधी त्याची परीक्षा घेतली तर 12 वाजता फोन उचलून सांगतो मी काय बघ पुढं येऊ कोणत्या हॉस्पिटल यायचं. असा माणूस आहे. गोरगरिबाच्या कैवरी आहे. आणि लोकाला काय पैसे लागत नाही किंवा लोकांना डांबर लागत नाही किंवा सिमेंट कॉन्क्रीट लागत नाही. लोकांना फक्त काय आहे गावात प्यायला पाणी
आणि रोड चांगला असला ना म्हणजे 5 वर्षापूर्वी आमच्या बंद आज अशी परिस्थिती आहे. ह्या बंदारा नाही केल्यामुळं आज गावात टँकर चालू झाले. त्या 5 वर्षापूर्वी जर त्यांनी बंदारा केला असतात आज गाव सुजम सुप्लम झालं असतं. पण त्यांना 5 अडीच शेवगावचं काही पडलेलं नाही. त्यांना फक्त त्यांच्या तिकडे पडलेलं आहे मतदारसंघामध्ये. अडीच शेवगावमध्ये तुमचे आमदार मोनिका जराळे त्यांचं काही काम? त्यांचं काम चांगलं आहे. त्यांच्या कामाला आम्ही 100% सुजय एक खासदार विधानसभेला राजळेसोबत राहणार, लोकसभेला सुजय विधानसभा राजासोबत राहणार पण लोकसभेला नाही राहणार. कोण खासदार म्हणून पाहू इच्छिता तुम्ही कोणाला आवडते? कारण 5 वर्षापूर्वी जे आम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी खासदार आहेत ते 5 वर्ष झालं तरी अजून त्यांनी आम्हाला फक्त साखरेच्या स्वरूपात भेटले. आम्हाला ते साखर आणि गुळ एवढ्या स्वरूपात भेटल्या. त्याच्यामध्ये विकास नाही, काहीच विकास नाही. काही सुजय विखेंनी काही कामं केलेले नाहीत. ते कुठल्या अपेक्षा तुम्हाला निलेश लंकेंकडून? आम्हाला एक सर्वसाधारण माणूस शिवाय एक आमची काम होईना अशी एक आमची भावना या भावनेने आम्ही निलेश लंकेकडे पाहतो. निलेश लंकेच खासदार. इकडे निलेश लंकेंचं जे आहे ते पारडं जड होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि लोकसंख्या जी आहे ते मोठ्या प्रमाणावर निलेश लंकेंच्या बाजूने आहे. सुजय विखेंकडं जी काही लोकसंख्या आहे किंवा मग जे काही कल आहे लोकांचा तो जरा नाराजीचा सूर आहे. आणि सुजय विखेंची जी काही कामकाजाची जी पद्धत आहे ती अतिशय वेगळी आहे. ती जनसामान्यामध्ये नाही, जनसामान्याशी संपर्कात नाही आहे, नाळ जोडलेले नाही आहे. आणि ग्रामीण भागातल्या लोकांचे काही समस्या आहेत, काही प्रश्न आहेत त्यांचे, त्या सगळ्या गोष्टींची जाणीव निलेश लंके सुजय विखेंना नाही आहे. म्हणून आम्हाला निलेश लंके हवेत असं इथल्या नागरिकांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुजय विखे, निलेश लंके किंवा मग खेडकर या तिघांपैकी नेमका कोण खासदार होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम दनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, पाथर्डी.